सरकार ने ओबीसी आरक्षण पर बुधवार को अध्यादेश निकालने का निर्णय लिया है। इस निर्णय पर विरोधी पक्ष की ओर से प्रतिक्रिया पर मंत्री विजय वडेट्टीवार ने पलटवार किया है। उन्होंने कहा कि ये निर्णय सभी की सहमति से लिया गया है। इसके पहले भी दो बार सभी पक्षों के साथ बैठक ली गई थी। नाही, सरकारला उशिरा सुचलेलं शांतपणे आहे किंवा काय आहे या संदर्भात सर्व पक्षाच्या लोकांना विश्वासात घेऊन घेतलेला हा निर्णय आहे। दोन बैठका विरोधी पक्षांना घेऊन झाल्या, त्यानंतर यामध्ये काय मार्ग काढायचा तर सगळ्यांबरोबर चर्चा करून हा अध्यादेशाचा मार्ग सरकारने निवडला आहे। त्यामुळं टीका करण्याचा विषय नाही, खरं तर हा मोठा विषय आहे की यामध्ये जर आपण बोलतो म्हटलं तर, परंतु आज जे झिरो ओबीसीचं आरक्षण होतं ते आरक्षण आता 90% पोहोचलेलं आहे। 10% जागांचं नक्कीच नुकसान होतो आहे, 10-12% जागेंचं, पण त्या पुढच्या एम्पिरिकल डाटा वगैरे सगळं करून आम्ही पुढे कसं ते कम्पन्सेट करता येईल त्या संदर्भात आम्ही नक्कीच चर्चा करू आणि त्या दृष्टीनं पाहू।